रिक्तिका वॅक्युअल्स रिक्तिका द्रवपदार्थाने भरलेली अंगके असतात ज्या पटलाच्या आवरणात असतात रिक्तिका अन्न किंवा पेशींना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारे विविध पौष्टिक पदार्थ संग्रहित करतात या व्यतिरिक्त रिक्तिका टाकाऊ पदार्थ देखील साठवतात अखेर टाकाऊ उत्पादिते रिक्तिकेद्वारे बाहेर टाकले जातात अशा प्रकारे उर्वरित पेशी दूषित होण्यापासून संरक्षिली जाते प्राणी आणि वनस्पती पेशींमध्ये रिक्तिकांची संख्या आणि आकार भिन्न असतात प्राण्यांच्या तुलनेत वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका असतात आता आपण रिक्तिकेची कार्य पाहू वनस्पती पेशीला आकार देणे आणि कडकपणा देणे पचन उत्सर्जन आणि पदार्थांचं संग्रह करण्यास मदत करणे सहा हरितलवक क्लोरोप्लास्ट लवके ही एक पेशीय शैवाल आणि उच्च वनस्पतींच्या पेशीद्रव्यांची अंगके असतात ज्यात बहुतेकदा क्लोरोफिल आणि सारखी रंगद्रव्ये असतात आणि संश्लेषण आणि अन्नाची साठवण करण्याची ठिकाणे असतात हरितलवके हा लवकांचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे ते प्रामुख्याने वनस्पतींच्या पेशींमध्ये आढळतात हरितलवकांमध्ये क्लोरोफिल असते आणि कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचे कार्बोदकांमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करते अशा प्रकारे ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे स्थान आहे जरी हारितलवकांच्या आकारात बऱ्यापैकी भिन्नता असली तरीही त्यांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांमध्ये बरीच समानता किंवा सारखेपणा असतो बहुतेकदा त्यांचा आकार दोन ते चार मायक्रोमीटर ते पाच ते दहा मायक्रोमीटर दरम्यान असतो आणि ती अंडाकृती असतात परंतु काही शैवालांमध्ये एक विशाल हरितलवक असतो जो पेशीचा बराचसा भाग व्यापतो तंतुकणिकेप्रमाणे हरितलवके दोन पटलांनी व्यापलेले असतात ज्याला पिटिका स्ट्रोमा असं म्हणतात ते आतील पटलामध्ये असतात यात डी एन ए रायबोझोम्स मेदाचे थेंब किंवा कण पिष्टमय कण आणि एक जटिल अंतर्गत पटल प्रणाली आहे ज्याचे प्रमुख घटक सपाट थैलीसारखे थायलाकोइड्स असतात जे पटलाने बद्ध असतात थायलाकोइड्स नाण्यांच्या ढिगासारख्या रचलेल्या असतात प्रत्येक ढिगाला ग्रॅनम लवककणी म्हणतात वेगवेगळ्या लवककणांचे थायलाकोईड स्ट्रॉमल लॅमेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपाट पटलाच्या नळ्याद्वारे जोडलेले असतात तंतुकणिकांप्रमाणेच हरित लवकाच्या पिटिकेमध्ये देखील चक्रीय डी एन ए एस रायबोझोम्स आणि विकरे असतात जे कार्बोदके आणि प्रथिने संश्लेषणासाठी आवश्यक असतात हरित लवकाचे प्रमुख कार्य प्रकाश संश्लेषण करणे हे आहे लवकांचे इतर प्रकार वर्णलवके क्रोमोप्लास्ट वर्णलवकांमध्ये मेद विद्राव्य कॅरोटिनोइड रंगद्रव्य जसे की झेंटोफिल कॅरोटीन इत्यादींचा समावेश आहे जे वनस्पतींना त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रंग पिवळा केशरी लाल इत्यादी प्रदान करतात रंगहीन लवके ल्युकोप्लास्ट ही रंगहीन लवके आहेत जी द्रव्ये साठवतात अमिलोप्लास्ट कार्बोतके साठवतात बटाट्यांमधील स्टार्च सारखे असतात अशा प्रकारे आपण विविध पेशी अंगकांची रचना आणि कार्य याबद्दल चर्चा केली आहे आता आपण केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींची तुलना करून पाहू केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींची तुलना गुणधर्म केंद्रके आणि दृश्य केंद्रके खरे पटलबद्ध केंद्रक आदि केंद्र के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित डीएनए हिस्टोन सहित आदि केंद्र के नाही दृश्य केंद्र के होय न्यूक्लिओलस आदि केंद्र के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित तंतुकणिका आदि केंद्र के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित आंतरद्रव्य जालिका आदि केंद्र के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित गॉल्गी उपकरण आदि के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित पेशी भित्तिका आदि केंद्रके सहसा रासायनिक दृष्ट्या जटिल पेप्टिडोग्लायकन सहित आणि दृश्य केंद्रके सरल आणि पेप्टिडोग्लायकन शिवाय रायबोझोम्स आदि केंद्र के सत्तर एस दृश्य केंद्र के ऐंशी एस लयकायिका आदि केंद्र के अनुपस्थित दृश्य केंद्र के उपस्थित पेरोक्झिजोम्स आदिकेंद्रके अनुपस्थित दृश्य केंद्रके उपस्थित या धड्याचा परिचय करून घेताना आपण जीवाणू आणि आर्कियाबद्दल काही मनोरंजक तथ्ये आपण पाहिली आहेत आता आपण तंतुकणिका आणि हरितलवकांबद्दल काही अधिक मनोरंजक तथ्ये जाणून घेऊन हा धडा संपूया ज्यास एंडोसिम्बायोटिक सिद्धांताद्वारे प्रस्तावित केले गेले के होते एंडोसिम्बायोटिक सिद्धांतामध्ये असे म्हटले की आजच्या दृश्य केंद्रकी पेशींमधील काही अंगके एकेकाळी आदिकेंद्रकी सूक्ष्मजंतू होते या सिद्धांतामध्ये प्रथम दृश्य केंद्रकी पेशी बहुधा एकपेशीय अमिबासारखी पेशी होती ज्याला फागोसायटोसिसद्वारे द्रव्य मिळाली यापैकी काही अमिबासारख्या सजीवांनी आदिकेंद्रकी पेशी ग्रहण केल्या ज्यानंतर जीवा टिकून राहिल्या आणि त्यांनी एक परस्परावलंबी सहजीवी संबंध निर्माण केला जेव्हा ऑक्सिश्वसन करण्यास सक्षम जीवाणू ग्रहण केले गेले तेव्हा तंतुकणिकेची निर्मिती झाली प्रकाश संश्लेषक जीवाणू ग्रहण केले गेले तेव्हा हरितलवक तयार झाले याचा पुरावा पुढील गोष्टीवर आधारित आहे एक हारितलवक आणि तंतुकणिका आकारानं आदिकेंद्रकी पेशीसारख्याच असतात आणि जीवाणूप्रमाणे द्विखंडन पद्धतीने विभाजित होतात दोन हरितलवक आणि तंतुकणिकेचे आदिकेंद्रकांप्रमाणे स्वतःचे डी एन ए असतात जे गोलाकार असतात तीन हरितलवक आणि तंतुकणिकेचे आदिकेंद्रकाप्रमाणे केंद्रकाप्रमाणे स्वतःचे सत्तर एस प्रकाराचे रायबोझोम्स असतात या प्रस्तावाच्या समर्थनार्थ कोणतेही प्रायोगिक पुरावे नाहीत परंतु केवळ परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज पेशी पेशी अंगके आणि त्यांचे कार्य त्यांचे प्रकार आपण शिकलो आहोत सारांश प्राणी आणि वनस्पती पेशींमध्ये रिक्तिकांची संख्या आणि आकार भिन्न असतात लवके ही एकपेशीय शैवाल आणि उच्च वनस्पतींच्या पेशीद्रव्यांची अंगके असतात ज्यात बहुतेकदा क्लोरोफिल आणि सारखी रंगद्रव्य असतात आणि संश्लेषण आणि अन्नाची साठवण करण्याची ठिकाणे असतात यात डी एन ए रायबोझोम्स मेदाचे थेम किंवा कण पिष्टमय कण आणि एक जटिल अंतर्गत पटल प्रणाली आहे अँडोसिम्बायोटिक सिद्धांतामध्ये असे म्हटले की आजच्या दृश्य केंद्रकी पेशींमधील काही अंगके एकेकाळी केंद्रकी सूक्ष्मजंतू होते